तर टी नाईनच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शेतकरी नेते सदाभू खोत आणि गोपीचंद पळळकर आपल्यासोबत आपल्या या टी व्ही नाईनच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत बाप्पाचं दर्शन तर तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे सगळ्या राज्यामधलं सध्या राजकीय वातावरण जर पाहिलं तर तुम्ही तर संपूर्ण राज्यामध्ये फिरता लोकांमध्ये जाता तळागाळात जातात एकूणच काय वातावरण आहे म्हणजे आम्ही सर्वे जो पाहतो तो सर्वे तसाच आहे की तुमच्या नजरेमधनं राज्यातलं वातावरण काहीचं थोडंसं वेगळं आहे आज गणपतीचं आम्ही सदाभाऊ खोत आणि मी दर्शन घेतोय खरं तर टी व्ही नाईनला मनापासून आम्ही धन्यवाद देतो की गावगाड्यातल्या सगळ्या प्रश्नावरती टी व्ही नाईन सर्वप्रथम आवाज उठवतं आणि लोकांना न्याय मिळवून देतं आणि आम्ही दोघंही त्यातले तुमचे लाभार्थी आहोत की प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमची बाजू लावून धरता आम्ही सामान्य आहोत फाटके तुटके कार्यकर्ते आहोत आणि आमच्या पाठीमागं पाठबळ तुम्ही उभा करता त्याबद्दल सर्वप्रथम टी व्ही नाईनला मनापासून धन्यवाद देतो तुमचे सगळे रिपोर्टर महाराष्ट्रभर आहेत त्यांना महाराष्ट्राची सगळी जाण आहे ते रोज फिरत असतात आम्ही राज्यभर फिरत राहतो महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आता महायुतीच्या बाजूनं भक्कमपणे व्हायला लागलेली आहे कारण आता लोकांच्या लक्षात यायला लागलं आहे की राजकीय मुद्दे कशा पद्धतीनं विरोधक लोकं समोर घेत आहेत लोकांची दिशाभूल करतायत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतायत लोकांच्यामध्ये गोंधळ निर्माण करतायत आता परवाचंच उदाहरण घ्या की संविधान बचावासाठी आमच्याबरोबर या अशा पद्धतीनं हे इंडिया अलायन्सवाले बोलत होते आणि राहुल गांधी त्यांच्या इंडिया अलायन्सचे देशाचे प्रमुख ते आता काय म्हणत आहेत आम्ही जर पुन्हा सत्तेमध्ये आलो तर आम्ही पहिल्यांदा आरक्षण संपू हे सगळ्या लोकांच्यापर्यंत जा जात आहे ना तळापर्यंत जात आहे आता मी आपल्या गणपती बाप्पांच्याकडे हीच प्रार्थना केली की जो राहुल गांधी सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण संपवू अशी भाषा करतो आहे त्या राहुल गांधीचं राजकारण महाराष्ट्रातून संपवण्याची प्रचंड शक्ती ज्या ज्या आमच्या लोकांना आरक्षण मिळतं आहे त्या सगळ्या आरक्षण मिळणाऱ्या लोकांच्यामध्ये निर्माण कर अशी प्रार्थना मी आपल्या गणपतीच्या चरणी करतो आणि निश्चितपणे तसं बळ गणपती बाप्पा महाराष्ट्रातील जनतेला देईल देशातलं तर देईल पण आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आली आहे तर निश्चितपणे तशा पद्धतीचं बळ मिळेल आणि जी लोकं पोटात एक ओटात एक बोलायचं एक करायचं एक ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चपराक लोक आता येणाऱ्या विधानसभेमध्ये देतील पण आरक्षणाचा मुद्दा आता जर काढलाच आहे तर मग जरांगींमुळे काही फटका बसेल एकशे तेरा आमदार आम्ही पाडू असं जरांगे म्हणालेत स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची देखील त्यांची तयारी आहे तर त्याचा फटका बसेल असं नाही का वाटत सरकार मी पहिल्यांदा टी व्ही नाईनच्या या ठिकाणी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो टी व्ही नाईन पर परिवाराला हे अ... वर्ष सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी गणपती चरणी प्रार्थना करतो राज्यातल्या जनतेलासुद्धा हे वर्ष सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अ... निश्चितच राज्याचं राजकारण जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर जसं महापूर आल्यानंतर पातळी पाण्यानं सोडल्यानंतर अनेक अनार्थ घडतात तशी राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये पातळी सोडून राजकारणाची घोडदोड चाललेली आहे आणि आता अनेक अनार्थ घडायला लागलेले आपण पाहत आहोत जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ठीक आहे एक तो चळवळीचा मी कार्यकर्ता म्हणून त्यांचा निश्चितपणानं आदर करतो परंतु चळवळ ही समाजासाठी चालवली जाते जरांगे पाटलांची चळवळ ही फक्त शरद पवार या घराण्यासाठी चालवली जात आहे एका बाजूला या राज्यामध्ये मराठ्यांचं नेतृत्व दीर्घकाल नेतृत्व हे शेका पक्षाच्या नंतर यशवंतराव साहेबांच्या नंतर कुणी केलं तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं आणि मग त्या सगळा त्यांचा कालखंड बघितला तर त्यांनी मराठा समाजाला काही दिलं नाही फक्त मराठा समाजामध्ये शरद पवारांनी टगे निर्माण केले सरदार निर्माण केले आणि त्या एक लुठारूंच्या टोळ्या म्हणून मराठा समाजामध्ये नावारोपाला आल्या त्या आणि ज्यानं मराठा समाजाला खऱ्या अर्थानं दिलं की देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्त्वानं दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण दिलं सारथी दिली त्यातनं नोकऱ्या दिल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना उद्योग उभा करून दिले ते जेनं दिलं त्याच्याकडं जरांगे चाल करून जात आहेत आणि मला फक्त भाजपला हरवायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातनं संपवायचं आहे म्हणजे देणाऱ्याला संपवायला लागला याचा अर्थ ही खेळी पवारांच्या असू शकते कारण मी पवारांच्या बाबतीमध्ये नेहमी म्हणतो की ते ज्यावेळी म्हणतील की सूर्य आता पूर्वेला उगवत आहे दररोज त्या दिवशी पश्चिमेला तो निश्चितपणानं उगवलेला असेल आणि म्हणून मला वाटतं की जरांग्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये काही त्याचा परिणाम होणार नाही कारण गेल्यावेळी जरांग्यांनी प प्रचार कुणाचा केला महाविकास आघाडीचा केला मग जे निवडून आले त्यांच्याकडून जरांगे लिहून घेतात का की बाबा मराठा समाजाला सीमध्ये समावेश करायला आमचा पाठिंबा आहे घ्यावं त्यांच्या खासदाराकडून त्यांनी लिहून ते घ्यायला तयार नाहीत कारण खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणावरती अनेक आंदोलनं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्यापासून विनायक मेठ्यांच्यापर्यंत आपल्याला खाली यावं लागेल पण ह्या माणसानी व्यक्तीच्या विरोधामध्ये कधी या राज्यामध्ये आंदोलन उभा केले नव्हती परंतु महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा असं घडत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ज प्लॅन काम केलं जात आहे रोहित पवार हे त्याचा आणि जयंत पाटील हे या दोन्हींनी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी उभा केलेला आहे अरे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मला माहीत आहे की आम्ही सभा घेतल्या पण असं नाही कधी होत जे सी पीतनं लोक आले हार घालायला लागले गुलाल उधळायला लागले अरे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं गाजा त्याचा गाजावाजा झाला नाही डब्ल्यू एसमधून आरक्षण दिलं त्याचा गाजावाजा झाला नाही आणि मग हे सरळ सरळ म्हणत आहे की मी आरक्षण आरक्षणामाने पाहिजे आणि त्याला नुसतं हे पाठिंबा म्हणत आहेत हे कोणताच पक्ष जरांग्याला असं लिहू देत नाही आणि म्हणून पहिल्यांदा जरांग्याच्या आंदोलनाला वळण देण्याचं काम राजेश टोप्यांनी केलं लाठीचार्ज झाल्याबरोबर भावनिकतेच्या घोड्यावरती स्वार जरांग्यांना येणी बरोबर केलं आणि त्याच्यानंतर राज्यभर ज्या पद्धतीने हिनी धुमाकूळ घातला आणि एक 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 एक, एक मागणी पुढं आणली परंतु ही मागणी पुढं आणत असताना हे मात्र त्याच्यावर स्पष्टपणानं भूमिका मराठा समाजाच्या प्रश्नावर घ्यायला तयार नाहीत यांचं एकच टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे ते एक गाणं होतं ना शांताबाई शांताबाई तसं आता, देवेंद्रा है, देवेंद्रा है। ना, ना ले ले। आता देवेंद्र हाय देवेंद्र आहे हे गाणं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीनं लावलेलं आहे अगदी सुप्रियाता आहे सुळेसुद्धा बोलले ना की देवेंद्र फडणवीस आभी खैर नाही अरे एवढी भीती काय यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि म्हणून मला वाटतं की ला 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 देवेंद्र फडणवीसनं खऱ्या अर्थानं या प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरुंग लावलेला होता आणि म्हणून त्यांना झोपा लागत नाही टार्गेट का जरांगेंचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्रजी फडणवीस असा एकमेव माणूस आहे की जो शरद पवारांचं दुकान कायमचं बंद करू शकतो चौदा ते एकोणीसला पूर्ण कुलूप लावलं होतं त्या दुकानाला आणि तो निष्कलंक माणूस आहे चारित्र्य संपन्न आहे भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती एक आरोप नाही पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदात आत्ता अडीच वर्ष उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती कुठलाच आरोप नाही आणि महाराष्ट्राची संपूर्ण त्यांना जाण आहे मराठवाड्यातले काय प्रश्न आहेत विदर्भातले काय प्रश्न आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या नेमक्या अडचणी काय आहेत कोकणातल्या अडचणी काय आहेत मुंबई नगरमधल्या अडचणी काय आहेत जातीवाईज त्यांचा अभ्यास मोठा आहे मराठा समाजाची काय परिस्थिती आहे ओबीसी मायनर ओबीसी भटके विमुक्त आदिवासी एस सी सगळ्या लोकांच्यासाठी हे एकमेव नेतृत्व आहे आणि पवारांना आणि पवारांच्या पिलावळींना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठलाच सक्षम नेता नाही की यांना ठासून विरोध करेल आणि यांचा काय कारखाना नाही सुदगिरणी नाही बँक नाही काय नाही ते जोरात काम करू शकतात आणि त्यांची जात हे टार्गेट करतायत देवेंद्रजीना आणि त्यांच्या जातीवनं त्यांना टार्गेट करायला सोपं होते म्हणून मला महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करायचं आहे विनंती करायची आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही परंतु मला महाराष्ट्रातल्या त्या ओबीसींना त्या एस सींना त्या एस टी समाजाच्या लोकांना आणि गरीब मराठा समाजाच्या लोकांना मला विनंती करायची आहे हात जोडून विनंती करायची आहे की सगळी लोकं एकाच माणसाला टार्गेट करत आहेत म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी आहे त्या माणसामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि जर हे सगळे पुढारी प्रस्थापित पुढारी जर त्या एका व्यक्तीला टार्गेट करत असतील तर त्यांना प्रोटेक्शन देणं ही आपल्या लोकांची जबाबदारी आहे सामान्य लोकांनी त्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहिलं पाहिजे जे ज्यांना महाराष्ट्राचं हित जे लोक बघतायत त्या लोकांनी देवेंद्रजींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे देवेंद्रजींच्यावरती आज हे सगळे टोकानं विरोध करतायत पण देवेंद्रजींची पण वेळ येईल हे ये काही वेळ काही अशी राहत नसते आज हे सगळे गमती जमती बघतायत करतायत त्यांनासुद्धा पुरून उरणार हे नेतृत्व आहे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्यासुद्धा आता पूर्णपणे लक्षात आलेला आहे की हा विजनरी माणूस आहे हा काहीतरी करू शकतो पवार एक काम सांगू शकत नाहीत मी आम्ही पवारावरती टीका करतो अशातला भाग नाही आम्हाला मला उत्तर देऊ ना तिने पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी एक काम सांगावं महाराष्ट्रामध्ये की हे 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 काम आम्ही केलं आहे आणि त्याचा रोज लाखो लोकांना फायदा होतो आहे मी असे अनेक कामं सांगतो देवेंद्रजींनी केले एक जलयुक्त शिवार आज एकोणीस हजार गावात त्यांनी काम केलं साडेसहा लाख कामं केली साडेसहा लाख कामाच्या बाजूचे शेतकरी तुम्ही बघा त्यांची संख्या लाखोच साठ सत्तर लाख लोकं जातील त्यांना रोज पाणी मिळतं वर्षातले तीन पिकं ते घेत आहेत आज तुम्ही समृद्धी रोड बघा त्या रोडवरनं हजारो लोकं रोज जात आहेत मुंबईमध्ये जेव्हा गडकरी साहेबांचं आपलं युती सरकार होतं तेव्हा पंचावन्न उड्डाणपूल केले आम्ही रोज त्या पुला जातो पवार पण जातात त्यांचे कार्यकर्ते जातात अटल सेतू बघा कोड, आता कितीतरी कामं सांगता येतील विषय हे झाली विकास कामं पण मग महायुतीचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण कोण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं हे बघा आम्ही आता तुम्हाला माहीत आहे आम्हाला काय वाटतं पण आम्ही एवढे मोठे नेते नाही आम्ही इतके वरिष्ठ नेते आम्ही कार्यकर्ते फाटकी तुटकी माणसं आहोत हे महायुतीच्या वरिष्ठ लोकांचं काम आहे आमचे भाजपचे दिल्लीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब इकडं एकनाथ शिंदे साहेब ते राष्ट्रवादीवाले ते सगळे बसून ठरवतील आम्ही हे डिप्लोमॅटिक उत्तर झालं नाही नाही डिप आता हेच तुम्ही आमच्याकडून तुम्हाला काय नेमकं <laughs> उत्तर अपेक्षित आहे त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातली लोकं ताकदीनं महायुतीच्या बाजूने उभं राहतील आणि निश्चितपणे काहीतरी चांगलं घडेल लाडकी बहीण योजनेचं श्रेय संपूर्णपणे अजित पवारांनी घेतलं नाही नाही लाडकी बहीण ही जी योजना आली त्याचा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावानं ना आली आणि तो घेतलेला सामुदायिक निर्णय आहे महायुतीने घेतलेला सामुदायिक निर्णय कार्यकर्ते खाली बॅनरबाजी वगैरे वेगवेगळ्या आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी करत असतात आणि म्हणून मला वाटतं की नेत्यांच्यामध्ये असा कुठला दुरावा आहे अशातला भाग नाही परंतु या राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांच्यासाठी एक रुपयेमध्ये पी की माय योजना आणली आरोग्य योजना या राज्यामध्ये पूर्वी एवढा मोठा आरोग्यासाठी कधीही लोकांना न्याय मिळत नव्हता मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य योजनेतून मदत होत आहे आणि ही योजना सुरुवातीला देवेंद्रजींनी या ठिकाणी आणली शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत विजेचं बिल माफ केलं शेहेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचं थकित वीज बिल या ठिकाणी माफ केलं आता तीन महिनं सोयाबीन खरेदीसाठी सुद्धा चार हजार नऊशे रुपये या दरानं सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे आणि मला वाटतं की एक निगेटिव फेज राज्यामध्ये तयार करण्याचं काम खऱ्या अर्थानं माझे सहकारी आदरणीय पडळकर साहेब म्हणले त्या पद्धतीनं चालले आणि ती निगेटिव्ह फक्त देवेंद्रजीच्या विरोधामध्ये दे करायच्या काय झालं देवेंद्रजीमुळं काय झालं देवेंद्रजीच्यामुळं मला वाटतं की असं का होतं आ, मला एक गोष्ट आज ही आठवते हो की शरद जोशी एकदा असं एका बैठकीमध्ये शिबिरात बोलताना म्हणले की, बोलता की शेतकऱ्यांचं भलं कधी होईल ज्याला शेतीतलं कळणार नाही असा माणूस ज्यावेळी सत्तेवरती येईल त्यावेळी शेतकऱ्याचं भलं होईल आम्हाने ती काहीतरी असं आगळं वेगळं वाटायचं परंतु मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी उसावरची झोनबंदी उठवली मग आमच्या लक्षात आलं की हे पवारांना का कळलं नाही ते शेतकऱ्याचे नेते होते देवेंद्रजी आले साखरेची आधारभूत किंमत बांधून दिली की एकतीस रुपयाच्या खाली कोणत्याही साखर कारखान्यानं साखर विकायची नाही आत्ता गोपीचंद म्हणले तसं जलयुक्त शिवार योजना असेल भाजपाला आढत मुक्तीचा निर्णय असेल असे अनेक निर्णय गावगाड्याच्या बाजूने घेतला आता लाडकी बहीण आली तिचं पंधराशे रुपये शेतकऱ्याच्या घरामध्ये सामान्य माणसाच्या घरात येतं त्याला हिने विरोध केला त्याची हिने चेष्टा केली आता बॅनर लावून तेही फार्म वाटते त्या हा भाग वेगळा आहे परंतु मी एक गोष्ट आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही या राज्यामध्ये विरोधकांना विशेषतः जातीय दंगली भडकवायचा आहेत आपण गावगाड्या गुन्हा गोविंदांना आतापर्यंत राहत आलेलो राहत आलेलो आहोत आपण ह्याच्यामध्ये फसता कामा नाही देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणार सक्षम असं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे आपल्या समोर आहे त्याच्या जा जातीवर जाऊ नका तर त्याच्या जा दूरदृष्टीपणावरती जावा त्याच्या जा कामावरती जावा ज्यांनी जातीचं जातीचं म्हणून नाव घेतलं त्यांनी मात्र जातीचीच माती केली हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे तुम्हालाही या विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटप सुरू आहे तर तुम्हालाही त्याच्यामध्ये काही सेपरेट जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे का नाही आम्ही तर कार्यकर्त्यांना संधी मिळावी ही माझी तर भूमिका आहे शेवटी आमचे कार्यकर्ते हे चळवळीतले कार्यकर्ते गावगाड्या भाऊ थेट सांगाल किती जागा हव्यात <laughs> नाही मी मागताना चार जागाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मी ठेवलेला आहे पडळकर साहेब म्हणले आता मला विचार पण मी म्हणतो त्यांनाही जतमधनं उमेदवारी द्यावी ही माझी मागणी आहे नसेल तर थी <laughs> ते रयत क्रांती संघटनेला जतची जागा देवी आणि तिथे उमेदवार आम्ही उभा करू परंतु चळवळीचे लोक हे राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते तळागाळाचा विषय घेऊन त्या पटलापर्यंत काम करत असतात म्हणजे तुम्हाला चार जागा हव्यात तर बरं महा महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना असेल थेटपणे जे सर्वे आले त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळताना दिसत तुमच्या मते नेमकं महायुतीला किती जागा मिळतील असं वाटतं बघा महायुती एक लाख टक्के सत्तेमध्ये येणार आहे अजून दोन महिने आमच्या हातामध्ये आहेत या लोकांनी कितीही पद्धतीनं निगेटिव्हिटी केलं आमच्याकडे हे आले आमच्याकडे ते आले, आम आले बे बेडूक किती जरी फुगला तर त्याचा बैल होत नाही उंदीर माजला म्हणून तो काही बैलगाडी ओढू शकत नाहीत ह्यांना काहीतरी मर्यादा आहेत ह्यांचा सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातलं जातीय समीकरण बिघडवल्यामुळं त्यांना वाटतं की आम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल पण महाराष्ट्रातला जो बहुसंख्य उपेक्षित वर्ग आहे तो आता महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभा राहणार रोज तुमच्या चॅनलवर बघतोय ना नेमकं काय चाललं आहे भूमिका कशा घेतल्या जातात भूमिका कशा बदलल्या जातात भूमिका कशासाठी बदलल्या जातात हे लोकं बघतायत रोज त्यामुळं त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या बाजूनं होईल अशी अजिबात परिस्थिती नाही एक लाख टक्के महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेत येईल आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करू ज्या लोकांचा गैरसमज होतोय त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू अजिबं झाल्यामुळे लोकसभेमध्ये तेवढा फारसा काही फायदा झाला नाही महायुतीचा तर याही वेळेला विधानसभेला फटका बसेल असं वाटतं प्रत्येकाच्या एक एक एका वेगवेगळ्या विभागामध्ये ताकद विभागलेली असते त्यामुळे मला वाटतं की अजितदादांच्या बरोबर जे लोक आहेत ते गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रभाव आहे तिथं त्यांचे लोक चांगल्या प पर, प्रकारे लढत देतील आणि निश्चितपणानं त्यांचे लोकही तिथं निवडून यायला हरकत नाही पण एक गोष्ट मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून स्पष्ट माझी भूमिका आहे की अजितदादा आता हे महायुतीबरोबर आहेत पण मला जर विचारलं तर आम्ही मात्र वाड्याच्या विरोधात आहे प्रस्थापितांच्या विरोधात आहे त्यांची पंगत मोठी आहे आमची पंगत छोटी आहे ही गोष्ट मी पहिल्यापासून मांडत आलेलो म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा अजितदादा नको तशी चर्चा आहे नाही ती महायुतीमध्ये ठेवावं का न ठेवावं का एवढा महायुतीचा मी मोठा घटक पक्ष नाही आहे प्रमुख पक्ष नाही आहे काय परंतु आमची मला जर विचारलं तर आमची लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे तिची आणि आमची पंगत थोडी वेगळी आहे आता बाकीच्या पंक्ती कशी आहेत मला माहित नाही खूप खूप धन्यवाद गोपीचंदा पडळकर आणि सदाभाऊ तुमचे खूप धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं